मित्रांनो, आपण याआधी हा व्हिडिओ बनवला होता, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2020-21 पोस्टमॅन, MTS आणि मेलगार्डचे आन्सर की आलेले, तर आज त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. तर नेमका रिझल्ट कसा पाहायचा तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत बघा. तुमचा जो काही इथं रिझल्ट आहे तर तो तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला हे जे काही वेबसाईट दिसत आहे तर वेबसाईटवर तुम्हाला यायचे, याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, इथं शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची लिस्ट लागलेली आहे, म्हणजेच तुमचा इथं रिझल्ट लागले. तर तुमचा जो काही पेपर वन होता, तर पेपर वन जो काही तुमचा पोस्टमन किंवा मग मेलगार्डसाठी होता, त्यानुसार तुमच्या कॅन्डिडेटची इथं लिस्ट लागलेली आहे. तर पेपर सेकंड आणि पेपर थर्डसाठी तुम्हाला इथं शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची लिस्ट या लिंकमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तसंच जो काही MTS पेपर होता, तर MTS लिस्ट तुम्हाला ही जी काही खालची लिंक आहे तर या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते मिळणार आहे. तर बघा, मी सध्या MTS या लिंकवर क्लिक करतो, म्हणजे तुम्ही पेपर सेकंड आणि पेपर थर्डमध्ये या लिस्टमध्ये जर तुमचा नंबर असेल तर मग तुम्ही क्वालिफाय असणार आहात. तर बघा, या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक PDF येणार आहे, तर ही PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. ठीक आहे, PDF डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ती ओपन करून घ्यायची आहे. PDF ओपन झाल्यानंतर तुमचा जो काही इथं रोल नंबर असतो, तर तो तुम्हाला रोल नंबर इथं पाहायचा आहे, तुमचा याच्यामध्ये रोल नंबर आहे का. जर तुमचा याच्यामध्ये रोल नंबर असेल तर मग तुम्ही पेपर सेकंड आणि पेपर थर्डसाठी इथं शॉर्टलिस्टेड झालेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर असे रोल नंबर आहेत, ते तुम्हाला पाहून घ्यायचे. याची लिंकसुद्धा आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण बघू पोस्टमन और जे काही मेलगार्ड आहे तर यांची लिस्ट कशी पाहायची. तर बघा, तुम्हाला सिम्पली या लिंकवर क्लिक करून घ्यायचं. वरच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांचीसुद्धा एक तुम्हाला PDF येणार आहे, तर ते PDF तुम्हाला ओपन करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा जो काही रोल नंबर आहे तर रोल नंबर तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही पेपर सेकंड आणि पेपर थर्डसाठी इथं शॉर्टलिस्टेड झालेला आहे, तुम्ही हा पेपर नंतर देऊ शकता. ज्यांचा रोल नंबर या दोन्ही लिस्टमध्ये नसणार आहे तर ते शॉर्टलिस्ट झाले नाही, म्हणजे त्यांचा रिझल्ट जो काही हा क्रायटेरिया होता तर हा क्रायटेरिया क्रॉस करू शकला नाही. त्यांनी नंतर ट्राय करून घ्यायचं ज्यावेळेस नवीन वॅकन्सी येतील त्यावेळेस. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा जो काही हा शॉर्टलिस्टिंगचा रिझल्ट होता तर तो तुम्हाला अशा प्रकारे पाहून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.